बेडेकर हॉस्पिटल हे नाव ठाण्यात तर नावाजलेले आहेच, आणि लकीली आम्हाला 9 महिन्यापूर्वी माझ्या नंडेच्या प्रेग्नन्सीमुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव पण घेता आला. तेव्हा आम्हाला पूर्णच सगळं प्रत्यक्ष पाहता आल्यामुळे तेव्हाच आम्ही ठरवलं होतं, जेव्हा आपल्याकडे न्यूज असेल तेव्हा बेडेकरांकडे नाव रजिस्टर करणे कन्फर्म आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे आम्ही रजिस्टर केले नाव, आणि ज्या महिन्यापासून इथे यायला लागलो पहिल्यांदा डॉक्टर महेश सरांची भेट पडली, आणि त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे आम्हाला सगळी पुढची प्रोसिजर आणि सगळे सांगितले की आम्ही एकदम निश्चिंत झालो की इथे आपली प्रेग्नन्सी अगदी स्मूथली पार पडणार आहे. आणि विशेष म्हणजे ह्यांचं नाव नॉर्मल डिलिव्हरीसाठी फार प्रसिद्ध आहे, आणि त्यामुळे ते पेशंटला पूर्ण वेळ देतात आणि शक्यतो नॉर्मल डिलिव्हरीसाठीच प्रयत्न करतात. ह्याचा मला खरंच खूप सुंदर अनुभव आला. डिलिव्हरीच्या दिवशी ज्या दिवशी मी सकाळी आले त्या दिवशी इमिजिएटली माझ्याकडे लक्ष देऊन व्यवस्थित माझ्यावर सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करून मला एकदम स्मूथ डिलिव्हरीसाठी हेल्प केली, आणि मी सक्सेसफुली नॉर्मल डिलिव्हरी पार पाडू शकले. त्याचबरोबर बाकी सगळी सेवा बेडेकर हॉस्पिटलची खूप छान आहे, त्याच्याबद्दल माझे हस्बंड सुमंत परचुरे बोलतीलच. नमस्कार, मी सुमंत परचुरे. एकंदर अनुभव बेडेकर हॉस्पिटलबद्दलचा सांगायचा झाला तर अतिशय सुखद आणि अविस्मरणीय असा अनुभव होता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महेश बेडेकर आणि आनंद बेडेकरांचं योग्य मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेले सल्ले पाळल्यामुळे झालेली अतिशय सुखदायक आणि फास्ट सुपर डिलिव्हरी म्हणायला हरकत नाही, कारण ॲडमिट केल्यानंतर अवघ्या 1.5 तासामध्ये डिलिव्हरी माझ्या बायकोची झाली आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि दुसरं म्हणजे इकडची सेवा अतिशय सुंदर आहे, म्हणजे जेवणापासून स्वच्छता, टापटीपणा, हाकेच्या अंतरावरती असलेला स्टाफ की अगदी, आणि सतत दर 1 तासाने येऊन किंवा त्यांच्या वेळेप्रमाणे येऊन विचारून, विचारपूस करून काय हवं काय नको हे सगळं व्यवस्थित विचारून आम्हाला हॉस्पिटलमध्ये असलो तरी घरच्यासारख्या लोकांची वागणूक इथे मिळाली. बाळाला आणि माझ्या बायकोला व्यवस्थित 4 दिवस इथे सेवा मिळाली, त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. आणि आता आणि इथे कोविडचे नियम सगळे व्यवस्थित पाळूनच सगळं होत आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची आम्हाला टेन्शन इथे नव्हतं, आम्ही एकदम सेफ होतो. त्यामुळे बेडेकर हॉस्पिटलचे आणि महेश बेडेकर आणि आनंद बेडेकर यांच्याबरोबर सगळ्या कर्मचाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद.